नागपुर शहर में आज संपन्न होने वाले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यकर्ता सम्मेलन को संबोधित करने पार्टी के वरिष्ठ नेता व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल नागपुर पहुंचे। इस समय नागपुर एयरपोर्ट पर उन्होंने पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधते हुए एनआईटी पर नियुक्ति पर जानकारी साझा की। एनआईटी असो के कुठला ही महामंडळ किंवा बाकीचे सदस्य त्याचे नेमायचे असेल ते तिन्ही पक्षांमध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे। तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी खास करून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अजित पवार आणि सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे असे सहा लोकांनी बसून महामंडळाचा वितरण कोणा पक्षाकडे जाईल असं त्यांनी काहीतरी एक फॉर्म्युला तयार केला आहे। त्याप्रमाणे आम्ही आपली जागा भरणार आहोत नागपुरात। आणि नागपूरमध्ये आता असं आहे की मी विदर्भाचा असून गोंदिया भंडारा माझ्या क्षेत्र आहे, तो माझ्या राजकीय क्षेत्र होता, पण त्याचा अर्थ हे नाही आहे। आज शेवटी मला एक पक्षाच्या ज्येष्ठ म्हणून ही जबाबदारी आहे की आमच्या पक्षाच्या विस्तारासाठी बाकी लोक भाषा जे जशी वापरतात तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही तशी भाषा नाही वापरत, आम्ही काम करतो।